आले ठीक आहे ना ते आम्ही आलो खायला खाऊन खाऊन झाल्या बघतो सर आता आम्ही वडापाव खातो एवढं संपल्यावर संपल्यावर आठवण आली ब्लॉक करायचे हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मी चालू शहापूरला विराजचा डेकोरेशन करायला स्वतः निघू मी आणि बाला चाललो आहे चला दाखवतो म्हणजे काय पुढे डेकोरेशन काय सुचवत नाही म्हणजे काय करायचं ते करूया चला स्वतः आम्ही निघालोय शहापूरला जायला कलमवाडीपर्यंत पोहोचलोय हा आमचा समृद्धी मी आणि बाला चाललोय मला बोल काहीतरी तिच्यामध्ये काही कसा डेकोरेशन बनवत आहे आपण कधी होत ना कधी नाही हार होत मी जस्ट म्हटलंय अरे चला अरे आलेलं आहे अरे तू इथं बसलाय कधी असेल नमस्कार अचानक आलेलं आहे भारी सर असं याचा धंद कपडे घातले नाही वाईनी ठीक आहे चल वाटत गोव्याचं गोव्याचं काय दुखत आहे ना काय परवा काल बसत आम्ही आलो इथे डेकोरेशन बनवायला मस्त तयार चालू इथे काय प्लॅन काय एक्झॅक्टली कसा बनवायचे सर्वात प्लॅन ठरला नाही एक्झॅक्टली म्हणजे थीम काय ठेवायची करायचे पण आपण करूया मस्त मी तुम्ही जॉईन करा सबस्क्राईब करा नवीन असल्यावर लाईक करा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि खूप जणांना पाठवा आपल्या 1K लवकर करायचे बाळा करायचे आपल्याला ह्या करा एनर्जी लाईक ठोको कमेंट ठोको बोल ना शेअर करा सबस्क्राईब करा मजा भावाला सो आता पायपाचा जुगाड झाला पायपा जुगाड नाही पण हे नवीन काय ते भेटलंय कपाटाचा भेटलाय सो त्याच्याने बनवतोय हे सध्या चाललंय हे चालू झालंय सो त्याच्याने बनवतोय बघ सो आता एक बनवल्यावर थोडा बनवतो ना मग दाखवू काय काय चाललंय प्लॅन असं होतं तिथला उचलला घरात पडलेला होता कुठं तरी काहीतरी कामाला आला आम्हाला वाटलं तुम्ही बघा किती पटापट काम चालू आहे चांगलंपणे लागणार खाली दुसरा लागते ना बघा आमच्याकडे एवढं साहित्य आहे यात करायला घेतलेलं आहे सगळं अजून आहे ती काढलं नाहीये गोपीत ठेवलं काही कमी पडलं ते परत आणण्यात येणार आहे सगळं एवढं आणण्यात येणार आहे आणून आणावंच लागतं किती वाढवायला घेतलाय त्या आणि ते होत बघ ना अंदाज अंदाज ठरलाय असं कि याचं फिक्स करायचं आणि याच्यावरच चिपकवून फुलं लागायची पूर्ण फुलं लावायची नाही मागं मागलं चाळा टाकायची आणि हा फॉर्म आहे ना तो इकडनंच लावून हे पूर्ण तयार करायचा आणि याच्यानंतर जे ठरल ते ठरल तेव्हा आग्रह करू सध्या हे फिक्स करायचं चाललं तर मी आम्ही बाजारात चाललंय सो कनेक्ट राहा बाजार जरा जाताना तुम्हाला दाखवतो आम्ही निघालोय बाजार जायला निघतो थोडं झालंच आहे चला आता आम्ही निघलेले बाहेर चाललेले बिल्डिंग मधून आहे चालवते तर पण मालके चालवण्यावर विश्वास नाही माझा पण तरी ट्रिपच घेतली आहे त्यांनी तर आता निघतोय बिल्डिंग मधून कोणी घरी येऊ नका गणपतींना दर्शनाला या तसं बिनकामाला भेटून भेटायला येऊ नका कारण दर्पण दादा तो नडगावला राहतो तो आलेला आहे पहिले दुकानात चल तर आता तुम्हाला थोड्या वेळात बाजारात भेटतो बाय तर आम्ही निघलेले आहोत आता चाललेलो आहे बाजारात
त्यात तुम्हाला बाजारात भेटेल चौकाचं रे रस्ता खराब आहे चढाव आहे बोलतो तर लोकच होत वाटते दुसरा काय नाही होणार फक्त आता चढते का नाही रे चढणार चढल पहिला गिर वगैरे चांगलं होईल कशान दुसरा गिर घेतो मस्तपैकी बाजारात फिरून येतो कुठे चल ना आता मार्केटला झालेले आहेत आता तुम्हाला बोलता तर नाही तर बाजारात बघू कसा जमला तशी व्हिडिओ काढू पण तुमच्यासाठी काही नाही एवढा एवढा काही घ्यायचा विषय नाही आहे तसं चाललेलं आहे तर आता मेन मार्केट सुरू होईल पुढून तशापैकी तरी दुपार आहे सगळं बंद आहे तुम्हाला माहिती असेल हे सगळं एवढा काय नाही तुम्ही पाहू शकता माझी एक नंबर लाईटिंग येतं आता आम्ही चालले गोव्याला साहित्य घेतलेलं आहे साहित्य घेतलेलं आहे आता चालतो आहे कधी शाळेतून आलास का क्लासमधून आलास ओके सतत आम्ही चहा पिऊ चहा देशील का मग आम्ही गायो फुल आणा फुल आणू न बनू तर आता गाडी काढायला घेतलेली जितून चाललेले तो पण आमच्या जोडीला मखर बनवले थोडासा सपोर्ट करतोय आलो आलो आता निघणार आहे सोम कुठं जाऊ नको रे ते बा चला ये चल निघ ते पण निघलेले आहेत आता जातो बाजारात निघतोय थोडा वेळ आलो आलो गाडीवर बसतो निघतोय चला निघलो बाजारात जातो थोडासा खायला भूक लागली काहीतरी खाऊ वडा पाव वगैरे नाही तर चाय नको पीत नाही रे गणपती आहेत आता श्रावण आहे काल खाणं वगैरे नाही आहेत आता थोडा चाललेले आहेत बाजारात तर इकडनं चला काय बंद आहे रे बाजारात जाऊन थोडासा फिरतो फिरून खाऊ खाऊन थोडा बाहेर भेटतो तर तुम्ही आपल्या चॅनलच्या ब्लॉगला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन क्रिएटिव्ह व्हिडिओजसाठी त्याला सबस्क्राईब करा थोडा तुम्हाला भेटतो आम्ही आलो खायला खाऊन झालं बघतो स्वतःच आम्ही घरी आलो आता मकाला सुरुवात करतो खाऊन पिऊन झाला आणि सोम पाणी कुठे पाणी दे पहिला पिपी हळू बी सोम भाऊ घे पडलं आम्ही माझ्या सुरुवात करतो तर माझं तुम्हाला दाखवतो बघा आणि काय ऑर्डर असतील तर दर पण मार्केटला कॉन्टॅक्ट करा खाली तुम्हाला नंबर देतो ईमेल आय डी देतो ईमेलवर कॉन्टॅक्ट करा चार्ज करेल चार्ज जसं मकार तसं चार्ज करेल मी आणि सांगतो तुम्हाला मकाराचे फोटो मी दाखवेल कसे कसे मी मकार करतो सो लाईक करा शेअर करा ना डीएम करा मला बाय बाय सो हाय गाईज तसं आमचं एवढं झालेलं आहे एक मकार करणं आता सध्या चहा प्यायचो थँक्यू धन्यवाद विराज तुम्ही चहा बनवलाय चला चहा पितो ना मग पुढचा मखार करायला सुरुवात करू या चाप्याला तर आता आम्ही चाललेले आहेत बाजारात चाललेले बाजारपर्यंत आता राहिले कपडा आणायला कपडा किती फेऱ्या मारायला लागतात मग तुमचं चार पाच फेऱ्या चालल्या आता चौथी फेरी आहे आता चाललोय कपडा आणायला कपडा राहिला काहीतरी काय सांगितलं रे तीन बाय दीड नाही दीड बाय तीन का तीन बाय दीड
दीड बाय तीनचा कपडा आणायला सांगितलेला आहे, तोच आणायला झालेला आहे आता व्हाईटमध्ये, आणि मूर्ती पण बघायला झालेले आहेत, आणि काय नंबर प्लेट बनवायची. नंबर प्लेट बघितली इथं बघितली, पण ती काही खास नाही वाटली थोडी एवढी, त्याच्यामुळं घेतली नाही. आणि टायमिंग पण 4-5 दिवस सांगतो ना, आम्हाला लगेच पाहिजे होती, त्याच्यामुळं घेतली नाही. आता जरा दुसरीकडं बघायचा विचार होता, पण दादा बोलतो नाही घ्यायची तिथं, त्याच्यामुळं आता घेत नाही. आता चाललेलं आहे मूर्ती बघायला सोबत, आम्ही आलेलो आहेत आणि भाई बंद झालं. तर आता आम्ही घरी आलेले आहे, तुम्ही मागं चेक करू शकता झालेलं आहे तो बऱ्यापैकी. त्यांनी फुलं लावायला घेतलेली आहे दर्पण दादानी. स्वतः आम्ही चाललो आहे वाशिंदला कपडे घ्यायला, एक कपडे घ्यायला आईच्या गावात टायमवर पाऊस आला. छत्री थांब, छत्री वगैरे, छत्री वगैरे थांब ना दुकानात, ऐका छत्री, छत्री घेऊन जाऊ आता पाऊस, पण टायमवर झाला खरं सांगतो, लोकांना तापच या पावसाच्या, कान दुखते म्हणून माझा. हायवेला नाही टॅक्सी जाऊ, तुम्हाला काय नाही जाऊनच नाही. कपडा कोणता भजन पट्टा वगैरे आमचा कपडा घेतलेला आहे, आता आम्ही निघतोय घरी जायला. झालेलं घरी गेलोच भेटू, डाय घरी गेलोच भेटू. चायनीज खाला बसलोय, दोन चायनीज बिर खाल्ला, पॅक झालाय. आणि आता बस चावी हरवली, एवढं काम करून ठेवलं मला येईल. बाईकडे चावी होती, ही चावी याच्यावर दिली. सँडविच मागवलाय, सँडविच खाऊ खा, त्याला दे, त्याला दे सँडविच मागवला, या सँडविच खाऊ. पाच चॅनेल खाल्ले एक सँडविच चालतंय भाई, चालतंय. त्याच्या आधी पण एक पेरी पेरी वडापाव खाल्ला ग्रॅज्युएट मधला, आणि पण वडापाव सुद्धा खाल्ला घरी. चला खाऊया, खूप खाऊया, खूप खाऊया, लुटून टाकू, लुटून टाकू. काय खायला आता अर्धा झालेली आहे तयारी, खाऊ शकतो तुम्ही. एक मिनटं बघा, बाल लाईट लाव, बस एक नंबर. हाय गाईज, आता आम्ही जेवायला बसलोय, मी, बाला आणि विराज, आणि आता आम्ही जेवतो आणि मग झोपू. चलो बाय बाय. तो हाय गाईज, आता आम्ही इथे स्टॉप करतो, कारण की थोडंसं कमी पडलंय सामान, फुलं वगैरे आणायला लागतील, आणि लाइटिंगला वायर आणायला लागेल, आणि टाय आणायला लागतील. सो आता आम्ही इथेच मी ब्लॉग स्टॉप करतोय, देवला सगळं जाणार आहेत, तर तेव्हा आम्ही ब्लॉग करू. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.